युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचे भिंतीचित्र अनावरण व लोकार्पण सोहळा कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी उपमहापौर नगरसेविका उपेक्षाताई भोईर यांच्या निधीतून व संकल्पनेतून स्वामी विवेकानंद चौक नेमकरा नाका दिनांक 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद भिंतीचित्र सुंदर असे बनविण्यात आले. माँसाहेब जिजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व पूजन करून भिंतीचित्राचे अनावरण भाजपचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते चंद्रकांत जोशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपेक्षा भोईर यांनी केले. या प्रसंगी त्यांनी मागील 10 वर्षात मांडदिटवाळा परिसरात जलद विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. अजून मांडदिटवाळ्यामध्ये कशा प्रकारे चांगला विकास करता येईल असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी इतिहास संशोधक चंद्रकांत जोशी, उपमहापौर उपेक्षा भोईर, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पाटकर, माजी नगरसेवक नारायण मिरकुटे, आचार्य स्वप्नील, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयराम भोईर, मोहनी टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक मारुती शिंगोले, उपाध्यक्ष मुन्ना रहीस, सरचिटणीस संतोष शिंगोले, विनायक भगत, किरण रोटे, विनायक भोईर, अजय मिश्रा, अनिल फंड, विजय आव्हाड, तात्याराव फड, संदीप गायकवाड, बजरंग अग्रवाल, संजय पारेकर, वैभव किस्मतराव, निलेश देसाई, गिरीश भोये, समीर दलाल, साईनाथ भोईर, किरण पाटील, हेमंत गायकवाड, समाधान पाटील, अभिजित राणे, सारंग भालेराव, स्वप्ना दीक्षित, यशोदा पाटील, प्रभा अभयंकर, यामिनी चव्हाण आदी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. आपल्या मनातले खटखटणारे विचार जे आहेत, आपल्या मनामधल्या ज्या भावना आहेत, त्या भावना आपण कधीतरी बोलून दाखवल्या पाहिजेत. कारण समाजाला आज गरज आहे. तुम्ही आम्ही वर्षानुवर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असतो. उपेक्षाताईंनी हे काम केलं. आता समोर स्वामी विवेकानंद चौक आपल्या समोर डोलदार होणार आहे. खरं म्हणजे काय सांगा ना, विकास विकास म्हटलं जातं, काय विकास म्हटलं जातं. मी जोशी काकांच्या बोलण्यात मगाशी नरेंद्र दामोदरदास मोदी आलं, तेच स्वामी विवेकानंद, सेम नाव, तेच विचार, तेच आचार, तशीच वर्तणूक, तेच वागणं. आणखीन या देशाला काय पाहिजे होतं? खूप वर्ष कुठेतरी कुणीतरी लिहून ठेवलं असेल पूर्वी या देशामध्ये एक जन्माला येईल, कोणतरी माणूस मुलगा जन्माला येईल आणि त्या देशाचं भवितव्य पूर्णपणे बदलेल. आज तुम्हाला आणि मला खरं वाटतंय. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.